हा विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठीवरती आधारित असणार आहे. आणि उपयोजित मराठीला आपल्याला एकूण 4 घटक दिलेले आहेत. या 4 घटकावर आधारित हा विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी हा जो विभाग आहे तो आपल्याला 14 मार्कासाठी सोडवायचा आहे. तो कसा सोडवायचा आहे आणि यापैकी किती घटक आपण केले तरी हा पूर्ण विभाग सोडवू शकतो हे आपण बघूया. कृती क्रमांक 4 अ हा आपल्याला 4 मार्कासाठी सोडवायचा आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की उपयोजित मराठीसाठी आपल्याला कोणताही उतारा येणार नाही. कृती क्रमांक 4 अ खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा आणि या कृती आपल्याला 4 मार्कासाठी सोडवायच्या आहेत. म्हणजे एक कृती आपल्याला 2 मार्कासाठी आहे. यामध्ये बघा 4 घटकावर आधारित 4 कृती दिलेल्या आहेत. 2च सोडवायचे आहेत. आपण 2च घटकांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यातही यावर्षी काय केलेलं आहे तर शेवटचा जो घटक आहे वृत्तलेख तो आपल्या सिलेबसमधून कमी केलेला आहे. 4 कृती आपण बघूया कोणकोणत्या विचारलेल्या आहेत. पहिली कृती मुलाखत घेण्यामागील हेतू स्पष्ट करा. दुसरी माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी थोडक्यात विशद करा. तिसरी कृती अहवालाच्या स्वरूपाची माहिती लिहा. आणि चौथी कृती वृत्तलेखाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. आता यापैकी आपल्याला 2च कृती सोडवायच्या आहेत. अमध्ये पण 2 सोडवायच्या आहेत आणि पुढे आमध्ये पण 2 सोडवायचे आहेत. तुम्ही कोणतेही 2 घटक पूर्ण व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. आता समजा आपण मुलाखत आणि माहितीपत्रक हे पहिले 2 घटक व्यवस्थित केलेले आहेत असे समजूया. मग पहिल्या 2 कृती आपण सोडवूया. 2च सोडवायच्या आहेत. पहिली कृती विचारलेली आहे मुलाखत घेण्यामागील हेतू स्पष्ट करा. आता याचे उत्तर कसे येईल बघा. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित व हेतुपूर्वक घडवून आणलेला संवाद होय. मुलाखत घेण्यामागे अनेक हेतू असतात. मुलाखत देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समजून घेण्यासाठी तसेच त्या व्यक्तीच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी मुलाखत घेतली जाते. मुलाखत देणाऱ्याच्या आयुष्यातील संघर्ष जाणून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. व्यक्तीच्या कर्तृत्वाबरोबर त्या व्यक्तीच्या आतमध्ये दडलेला माणूस समजून घेण्यासाठी प्रामुख्याने मुलाखत घेतली जाते. विचारवंताची विविध विषयावरील मते जाणून घेण्यासाठी आपण मुलाखत घेतो. एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्याला नवे काही माहीत करून घ्यायचे असते आणि ते माहीत करून घेण्याच्या हेतूने मुलाखत घेतली जाते. एखादी घटना आपल्याला सखोलपणे समजून घ्यायची असते त्यासाठीही मुलाखत घेतली जाते. समाज प्रबोधन, जनजागृती किंवा कलांचा रसास्वाद घेण्यासाठीही मुलाखती घेतल्या जातात. अशा प्रकारे मुलाखतीचे विविध हेतू असतात असे आपण उत्तर या ठिकाणी लिहू शकतो. 2 मार्कासाठी फक्त हे विचारलेले आहे त्यामुळे जरा थोडक्यात लिहायचे आहे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी कृती विचारलेली आहे ती बघा माहितीपत्रकावर आधारित. माहितीपत्रकाची आकर्षक मांडणी थोडक्यात विशद करा किंवा थोडक्यात स्पष्ट करा. आता याचे उत्तर कसे येईल बघा. माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. माहितीपत्रक दिसताक्षणी ते वाचावेसे वाटले पाहिजे. त्याचा कागद दर्जेदार असावा. छपाई रंगीत असावी. पहिले पृष्ठ तर आपले चित्त आकर्षित करून घेणारे असावे. माहितीपत्रकाचा आकार योग्य असावा. त्याचे शीर्षक बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणकतज्ञ आपण मदतीला घ्यावेत.
अशा प्रकारे माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असावी असे आपण या ठिकाणी उत्तर लिहू शकतो। म्हणजे चारपैकी दोन सोडवायचे आहेत, आपल्याला दोन घटक केल्यानंतर हे दोन सोडवता येतात। त्यानंतर कृती क्रमांक चार आमध्ये पण आपल्याला दोन कृती सोडवायच्या आहेत आणि त्या 10 मार्काला सोडवायच्या आहेत। म्हणजे प्रत्येक कृती आपल्याला 5 मार्कासाठी सोडवायची आहे। म्हणजे हे उत्तर आपल्याला सविस्तर लिहायचं आहे, पण या कृती क्रमांक 4 आमध्ये आपल्याला मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांच्या आधारे या कृती सोडवाव्या लागतात। तर बघूया या कृती कशा विचारल्या आहेत। पहिली कृती विचारली आहे बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी याविषयी लिहा। म्हणजे मुलाखत टॉपिकवरती पहिली कृती विचारलेली आहे। आता मुद्दे कोणते दिले आहेत बघा, मुलाखत म्हणजे मुलाखतीचा पाया, ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांच्याबद्दलची माहिती, मुलाखतीचे उद्दिष्ट, मुलाखतीचे माध्यम, असे मुद्दे दिलेले आहेत। आपण ते मुद्दे स्पष्ट करायचे। आता आपल्याला याचे उत्तर कसे लिहिता येईल बघा, मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित व हेतुपूर्वक घडवून आणलेला संवाद होय। मुलाखतीची पूर्वतयारी करताना गृहपाठ करावा करणे गरजेचे असते। भरपूर गृहपाठ करणे हा यशस्वी मुलाखतीचा पाया आहे। सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबद्दलची आवश्यक ती माहिती मुलाखत घेणाऱ्याकडे आधीपासूनच उपलब्ध असली पाहिजे। उदाहरणार्थ त्यांचे पूर्ण नाव, असल्यास टोपण नाव, त्यांचे वय, जन्मदिनांक, जन्मस्थळ, पत्ता, शिक्षण, कौटुंबिक माहिती, कर्तृत्व, सध्याचा हुद्दा, मिळालेले मानसन्मान, पुरस्कार, लेखन कार्य, वैचारिक पार्श्वभूमी इत्यादींची माहिती अगोदरच तयार ठेवावी लागते। मुलाखत घेणाऱ्याने मुलाखतीच्या विषयासंबंधीचे सखोल वाचन करून ठेवले पाहिजे। मुलाखतीचे उद्दिष्ट काय आहे हेही नीट जाणून घेतले पाहिजे। विषय लक्षात घेतला पाहिजे आणि प्रत्यक्ष मुलाखतीला कोणते प्रश्न विचारायचे आहेत हे पण अगोदरच ठरवले पाहिजे। मुलाखतीसाठी माध्यम कोणते आहे, म्हणजेच मुलाखत प्रत्यक्ष घ्यायची आहे श्रोत्यांच्या समोर की रेडिओसाठी आहे का टी व्हीसाठी आहे हे अगोदरच माहीत असले पाहिजे। मुलाखतीचे स्वरूप म्हणजे ती प्रकट असणार आहे, लिखित स्वरूपाची असणार आहे का कशी असणार आहे हे आपल्याला माहीत असले पाहिजे। श्रोते कोण असणार आहेत याची माहिती मुलाखतकाराने घेऊन ठेवलेली असावी। प्रश्नसंख्या ठरवायची वेळेनुसार आणि प्रश्नाचा क्रमही लावून ठेवला पाहिजे। अशा पद्धतीने मुलाखत घेताना पूर्वतयारी करणे गरजेचे असते असे आपण उत्तर लिहू शकतो। आता दुसरी कृती आपल्याला विचारलेली आहे माहिती पत्रकावर आधारित। म्हणजे मी तुम्हाला सांगितले होते की दोनच आपण या ठिकाणी घटक करायचे आहेत आणि दोन्ही याच्यामध्ये आपल्याला दोन दोनच सोडवायचे आहेत। आता ही कृती कोणती विचारलेली आहे बघा, माहिती पत्रकाचे स्वरूप खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा। म्हणजे या ठिकाणी पण मुद्दे दिलेले असतात। मुद्दे असे दिलेले आहेत, माहितीपत्रक म्हणजे जनमत आकर्षित करणारे लिखित माध्यम, ग्राहकाला होणारे फायदे, माहितीपत्रकाचा हेतू आणि वेगळेपण व वैशिष्ट्ये, या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला माहितीपत्रकाचे स्वरूप स्पष्ट करायचे आहे। आता याचे उत्तर कसे येईल बघा, माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय। माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे। नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे। जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते। माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते।
माहितीपत्रक कमी वेळात कमी खर्चात ग्राहकापर्यंत घर बसल्या पोहोचवता येते. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक प्रकारचे नाते निर्माण होते. नवीन ग्राहक मिळवण्याची नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी असते. माहितीपत्रक वाचताक्षणीच लोकांच्या मनात कुतूहल उत्कंठा औत्सुक्य जागे झाले की माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे असे समजावे. अशा प्रकारे माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते असे आपण याचे उत्तर लिहू शकतो. त्यानंतर दोन कृती विचारलेल्या आहेत. अहवाल या घटकावरती एक कृती विचारलेली आहे. अहवाल लेखन आणि वृत्तलेख हे दोन्ही घटक आपण नाही केला तरी चालतात.